11 ऑगस्ट रोजी इंधनाचे दर एक समान ठेवण्यासाठी दिवसभर पेट्रोल पंप बंद. विविध मागणीसाठी पारधी समाजाचा मोर्चा. आंबोली पर्यटन स्थळ म्हणून छान, परंतु शासनाने उपाययोजना करणे गरजेचे. धुळे महापालिकेची सभा कत्तलखाना प्रश्नी आरोप प्रत्यारोपामुळे गाजली. नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातील एलबीटी व जकात करामुळे मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल मागे 5 ते 6 रुपये जादा दराने खरेदी करावे लागत आहे. परंतु नगर परिषद हद्दीत कर वसूल केला जात नसल्याने राज्यभर इंधनाचे दर एक समान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी या मागणीसाठी 11 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे दिवसभर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला असून नागरिकांची पेट्रोलसाठी तारमळ उडाली. शहरातील सर्व पेट्रोल पंप सोमवारी 24 तास बंद ठेवण्यात आले. परिणामी पेट्रोल खरेदीसाठी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर फिरकलेही नाही. या आंदोलनात राज्यभरातील 4200 पेट्रोल पंप सहभागी झाले. या संदर्भात औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अकिल अब्बास यांनी सांगितले की मनपा हद्दीपेक्षा नगरपालिका हद्दीत पेट्रोल डिझेल स्वस्त मिळत असल्याने मनपा हद्दीतील पेट्रोल पंप चालकांची 60% उलाढाल कमी झाली आहे. एलबीटी रद्द करण्यात यावा यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारला वेळ दिला होता, पण सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नाईलाजाने आम्हाला पेट्रोल पंप बंद ठेवावे लागले आहेत. तसेच औरंगाबादसह धुळ्यामध्येही दिवसभर पेट्रोल पंप बंद असल्यामुळे नागरिकांची पेट्रोलसाठी तारमळ उडालेली आहे. सरकारचं पेट्रोल डिझेलवर वेट 3% आहे, 3.5% आहे. एलपीटी कमी करण्यासाठी सर्व पेट्रोल पंप धारकांनी असोसिएशननी हे बंद ठेवलेलं आहे आज 11 तारखेपर्यंत, आणि पूर्ण महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंप डिझेल पेट्रोल पंप सर्व बंद आहे. आणि आमची मागणी ही आहे की वेट आमचा एलबीटी 0.5% करण्यात यावं. मग ग्राहकांची सोय कमी, ग्राहकांनी जी गैरसोय होते गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आदिवासी पारधी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय महाराष्ट्रभर होत असल्याने याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पारधी समाजाने मोर्चा काढून निवेदने दिले. धनगर समाजाने जसा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता, तसंच पारधी समाजाने सुद्धा अनेक प्रकारचे महाराष्ट्रभर होत असलेले अन्याय थांबविण्यासाठी व आदिवासी पारधी समाज अजून देखील विकासाच्या बाहेर असल्यामुळे उस्मानाबाद येथे पारधी समाजाने मोर्चा काढला. समाज एवढा पुढे गेला असून सुद्धा अन्न पाणी निवारा यासाठी पारधी समाज महाराष्ट्रभर भटकंती करत आहे. ही गंभीर बाब असून याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पारधी समाजाने आज मोर्चा काढून निवेदन दिले. त्या मागण्या अशा आहेत की शासनजेवरून म्हणतात की आम्ही एवढे कुठे याद देण्यासाठी ते एवढे कुठे याद देण्यासाठी, पण आमच्या आदिवासी पारधी समाजाला आतापर्यंत कसलीही स्कीम मिळत नाही. आणि आम्हाला एकतर पारधी समाजाला राहायला कुठं घर नाही, दरदार नाही, हाताला काम नाही, शेती नाही. इतकं म्हणणे की आमचं कुठं जर समजा चोरी झाली तर पहिल्यांदा पोलीस लोक आमच्या पारधी समाजावरती, आणि लहान मुलं जे 11वीला 10वीला 8वीला आहेत त्या मुलांना उचलतात आणि त्यांच्यावर डुप्लिकेट केस दाखल करतात. आमच्या मोठ्या माणसांचा इतका त्रास नसताना सुद्धा बाबा आमचा मोठा माणूस का पळतो की बाबा आम्ही काय न केलं असताना. तुमच्या मागण्या काय शासनाकडे? मागण्याकडे आम्हाला एक तर आम्हाला राहायला घर दिलं पाहिजे, आणि दुसरं जमीन मिळाली पाहिजे. शेळ्या मेंढ्या पुन्हा नंतर म्हशीचं हे स्कीम आम्हाला मिळा पाहिजे, पण ते मिळत नाहीत. तर आम्हाला जमिनी स्वाभिमानी योजनेतून जी जमिनी मिळतात ती पण मिळत नाही, ते मिळालं पाहिजे. नसेल नाही मिळालं तर आम्ही मोठं आंदोलन अजून इथून पुढे रस्ता रोको आंदोलन करू. कसं आहे आमच्या मुलावर अन्याय होतच राहतात, मात्र आम्हाला शासनानं सुद्धा जवळ घेतलं की बाबा आदिवासीला भरपूर योजना आहे म्हणतात, मात्र योजना आमच्या गाय पारद्यापाशी कसल्याच योजना नाही. हाताला काम नाही देत नाहीत गावातले लोक, चोर म्हणून आम्हाला गावात राहू देत नाही, कामाला तर घेतच नाहीत आम्हाला. तर शेतात नेलं तर ह्यांनी काय तर चोरतात. मग शासन काय म्हणतो, तुम्हाला शेती देतो, शेती नुसतंच आरा राबा परवा गेलतो आम्ही आबागड राबा म्हणले, तुम्हाला 2 एकरासाठी 6 लाख रुपये आम्ही देऊ, आणि 2 लाख रुपये तुम्ही खाला तुम्हाला 2 एकर जमीन आम्ही उपलब्ध करून देऊ. मात्र असे खोटे आश्वासन भरपूर झालेत, आणि मुलं हजारो
डीएड बीएड बारावी होऊन बसले पारधी आदिवासीची, त्या मुलाची सुद्धा शिक्षण पूर्ण होत नाही. आता भूमिका आम्ही आता चोऱ्या सोडून टाकल्या. कसं शिकलेल्या मुलाला चोऱ्या तर येतच नाही. पहिल्यापासून जर चोऱ्या केल्या तर त्यांना चोऱ्या येतात. शिकलेल्या मुलाला चोरी येत नाही आणि शिकार येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता उपेक्षण आंदोलन करावं लागेल, तरच आम्हाला मार्ग निघणार, नाही तर मार्ग निघणार नाही. आंबोली पर्यटन स्थळ म्हणून प्रसारित असून 7 ते 8 लाख भक्तगण भेटी देतात, परंतु हे पर्यटन स्थळ उंच डोंगरावर असल्यामुळे पावसाळी हंगामात दरडी कोसळतात. या दृष्टीने शासनाने विचार करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील आंबोली पर्यटन स्थळ हे उंच डोंगर दऱ्या पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे आकर्षक व मोहक उदाहरण आहे. आंबोली पर्यटन स्थळावर कावळे शेत पॉइंट असून या पॉइंटचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. 3 बाजूने दऱ्या व खाली धबधब्याचे पाणी पडल्यावर ते पाणी वर येते, तसेच हलका कपडा पण टाकल्यावर तो वर येतो. परंतु हे पर्यटन स्थळ उंच डोंगरावर असल्यामुळे रस्ता पण कडाकपाटीतून गेला आहे. रस्त्यावर पावसाळी हंगामात दरडी कोसळतात, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची कसून चौकशी व्हायला हवी, त्याचबरोबर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. विक्रम फाटक, कोल्हापूरला राहतो आणि इथं आम्ही विकेंड, हा आमच्यासाठी अतिशय उत्तम असा विकेंड स्पॉट आहे. इथं आलं की आम्हाला खूप निसर्गाच्या जवळ आल्यासारखं वाटतं. आज आमची सगळी ऑफिसची टीम येतात की आम्ही तिथला आलेलो. थँक्यू. आंबोली अतिशय कोल्हापूरकरांसाठी तर अतिशय जवळ आणि अतिशय उत्तम असं पर्यटन स्थळ आहे. आम्ही मनात आलं की येऊ शकतो 3 तास आता थालीचे यायला. सो इट्स व्हेरी नाईस विकेंड डेस्टिनेशन अँड पिकनिक स्पॉट फॉर कोल्हापूरकर. डॉक्टर पाटील आहे. तिथं येऊन आम्हाला बरं वाटलं आणि सगळीकडं धबधब्याचं पाणी खाली जात आहे, पण इथं खाली येऊन वर येत बरं वाटलं बघायला. अद्भुत चमत्कार आहे असं वाटतं. एक एक 5 मिनिट पाऊस येते, 5 मिनिट ऊन येते असं होते. तरी सुद्धा हे पर्यटकाला रोडचं सुविधा आणि चांगलं करायला पाहिजे, वाईट करायला पाहिजे. पुढं गाडी आलं तर गाडी बाजूला थांबायला जागा नाही. धुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर जयश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली असून नगरसेवकांनी कत्तलखान्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधले. धुळे महापालिकेच्या सभेदरम्यान मागील जनरल सभांचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय चर्चेत आला असता शिवसेनेच्या नगरसेवकांनी कत्तलखान्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधले, परंतु आधी आजेडावरील विषयावर चर्चा व्हावी अशी सूचना महापौरांनी केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. मागील सभेत महापौरांनी कत्तलखान्याचा विषय रद्दबातल केला असताना प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून कत्तलखान्याचा विषय कसा हाताळला? महापौर कत्तलखाना पाडण्याचे आदेश देऊ शकत होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. सत्ताधाऱ्यांचा कत्तलखान्यास पाठिंबा असल्याचा आरोप नरेंद्र परदेशी यांनी करताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वाद घातला, त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला असून सर्व नगरसेवक महापौरांच्या आसनाकडे धावून गेल्यामुळे गोंधळ अजूनच तीव्र झाला. कत्तलखाना विरोधी रोष लक्षात घेता महापौर अहिरराव यांनी गटनेत्यांची समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर बडताफिरची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, तसेच अवैध कत्तलखान्याचे बांधकाम पाडून साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची लेखी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला केली आहे. या शिफारशीची माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजू यांनी लोकसभेत पत्राद्वारे दिली. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नसाठी रस्सीखेच सुरू आहे. आता हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची औपचारिक शिफारस करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली जात होती. युपीए सरकारच्या कार्यकाळातच ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची हालचाली सुरू होत्या, मात्र अखेरच्या काही क्षणात सरकारने ध्यानचंद यांच्याऐवजी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. भारतरत्नची निवड पंतप्रधान करतात. निवड झाल्यानंतर पंतप्रधान हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतींकडे पाठवतात, त्यानंतर भारतरत्नची अधिकृत घोषणा केली जाते. पाकिस्ताननं सरळ मार्गानं लढण्याची ताकद गमावली आहे, त्यामुळे पाकिस्तान अतिरेक्यांच्या आडून भ्याड हल्ले करत असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यापासून पहिल्यांदाच मोदींनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा पंतप्रधानांनी तीव्र शब्दात निषेध केला. भारतातील जवान युद्धात लढण्यापेक्षा दहशतवादी हल्ल्यामुळे शहीद होत असल्याची खंतही यावेळी पंतप्रधानांनी बोलून दाखवली.
तसेच स्वतंत्र दिन आणि आगामी काश्मीर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदी काश्मीर दौऱ्यावर आहेत. परंपरेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं जातं, परंतु काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याने हे पद काँग्रेसला मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. मोदींची सत्ता आल्यानंतर आता लोकसभेचं उपाध्यक्षपद काँग्रेसच्या हातून जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला तंबीदुराई हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. एनडीए उपाध्यक्षपदासाठी अण्णा द्रमुकला यांना पाठिंबा देणार असून संख्याबळ कमी असल्यामुळे उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. इंधन म्हणून साखरेचा वापर करून 4.5 किलोमीटर उडू पाहणाऱ्या रॉकेटच्या लोखंडी पाईपचे वेल्डिंग तुटल्याने त्याच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून हा प्रयत्न नक्कीच यशस्वी करून दाखवण्याचा विश्वास गुजरात येथील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून सन 2012 व 2013 या सालात आदर्श ग्रामसेवक म्हणून दिला जाणारा पुरस्कार यंदा जुन्नर तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री भागवत आनंद नागापुरे यांना मिळाला असल्याची माहिती दीपक आवटे यांनी दिली. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.